मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी संवैधानिक व शांततेच्या मार्गाने ग्राम अंतरवाली सराटी तालुका अंबड जिल्हा जालना येथे मराठा समाज बांधवांनी 29 ऑगस्टपासून अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात करण्यात आली होती. दरम्यान 1 सप्टेंबरच्या संध्याकाळी साधारणतः 5:30 जालना पोलीस फौज फाट्यासह उपोषण स्थळी दाखल होऊन आंदोलकांवर बळाचा वापर करून अमानुषपणे लाठीमार केला. यामध्ये अनेक आंदोलक स्त्री पुरुष जखमी झाले असून यासंदर्भात सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण राज्यात महाविकास आघाडीच्या वतीने ठिकठिकाणी वेगवेगळी आंदोलने करून या कृत्याचा जाहीर निषेध करण्यात येत आहे. या अनुषंगाने मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश एकडे यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 रास्ता रोको आंदोलन करून राज्य शासनाचा जाहीर निषेध करण्यात आला. जालना जिल्ह्यात झालेला हा प्रकार अतिशय निंदनीय असून मराठा समाज बांधवांसोबत महाविकास आघाडी भक्कमपणे उभी असल्याचे प्रतिपादन याप्रसंगी बोलताना आमदार राजेश एकडे यांनी केले. यावेळी महाविकास आघाडीचे सर्व नेते पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. MCN न्यूज मराठी करिता विठ्ठल बहादूरकर नांदुरा. 2 दिवसापूर्वी जालना जिल्ह्यात अतिशय शांततेने मराठा आंदोलक आंदोलन करीत होते, उपोषण करीत होते. हे आंदोलन अतिशय शांततेने सुरू होतं. बंधूंनो, आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, गेल्या 7-8 वर्षापासून मराठा आरक्षणासाठी आपण सर्व लोक भांडत आहोत आणि अतिशय शांततेने जवळपास 5-5, 7-7, 10-10 लाख लोकांचे मोर्चे आपण काढलेले आहेत. परंतु कुठेही गालबोट न लागू देता हे मोर्चे अतिशय शांततेने आपण काढलेले आहेत. आता जालना जिल्ह्यामध्ये अशाच शांततेने आपण उपोषण सुरू केलं होतं. आपले काही बंधू आणि भगिनी काही उपोषणाला बसल्या होत्या. ते आंदोलन चिरडण्यासाठी या सरकारने लाठीचार्ज केला. ज्या पद्धतीने लाठीचार्ज केला, अतिशय अमानुषपणे तो लाठीचार्ज होता. तेथील महिलासुद्धा जखमी झाल्या, आपल्या पुरुषांनासुद्धा आपल्या बांधवांनासुद्धा खूप मार लागलेला आहे. अशा या घटनेचा आम्ही महाविकास आघाडीतर्फे महाराष्ट्रात निषेध नोंदवत आहोत. आमच्या महाविकास आघाडीचे सर्व नेते आज संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी आंदोलन करीत आहे. आपण संपूर्ण महाविकास आघाडी ही मराठा समाजाच्या मागे आहे. या ज्या लक्ष्यासाठी, ज्या ध्येयासाठी हे आंदोलन सुरू आहेत, त्या ध्येय निश्चितच आपण प्राप्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. संपूर्ण महाविकास आघाडी या मराठा समाजाच्या आंदोलनात सक्रियपणे त्यांच्या पाठीशी उभी राहील. या मतदारसंघात आम्ही जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मराठा समाजाच्या मागे संपूर्ण महाविकास आघाडी राहील. एवढं मी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.